आपण आजपर्यंत सातपर्यंत संख्या शिकलो त्याच्यामध्ये याला काय म्हणतात रे? दशकांडी. याला काय म्हणतात? दशकांडी. आता मी काय तुम्हाला जास्त सांगणार, तुम्हाला याची ओळख झालेली आहे. हे दशकांडी आणि काय तर ठोकळे, छोटे छोटे ठोकळे आपण यांना एकक म्हणून वापरणार आहोत. तर अशा दशकांडे आपण किती घटलोय? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. किती दशकांडे घेतलो आपण? सहा. म्हणजे किती झाले रे? सांगा साठ. बघा कसं, बघा, दहा, वीस, तीस, चाळीस, पन्नास, साठ. दशकांड्या सहा आहेत म्हणून ते किती झाले? साठ झाले. बरोबर आहे. तर या साठ मध्ये आपण एक ठोकळा मिसळला, एक हा एक ठोकळा घेतला, किती झाले? एकसष्ट. बरोबर. साठ मध्ये आपण एक ठोकळा घेतला, एकसष्ट झाले. बर बघा, आता आपण अजून घेऊया. आता किती झाले? बासष्ट. छान. आता झाले बासष्ट. आता सांगा मला किती झाले? त्रेसष्ट. त्रेसष्ट. त्रेसष्ट झाले ना, म्हणजे सहा दशक तीन एक त्रेसष्ट. छान. आता घेऊया आपण अजून एक वाढवूया. आता किती झाले? चौसष्ट. चौसष्ट. सहा दशक चार एक किती झाले? चौसष्ट. छान. आता मी अजून ठोकळा घेतो इथे. आता सांगा किती झाले? पासष्ट. पासष्ट. किती दशक? सहा दशक पाच एक पासष्ट. छान. किती? सहा दशक पाच एक पासष्ट. पासष्ट. चला मी अजून ठोकळा टाकतो मध्ये. आता सांगा किती झाले? सहासष्ट. सहासष्ट म्हणजे किती? सहा दशक सहा एक. बरोबर. सहा दशक सहा एक झाले सहासष्ट. छान छान छान. परत अजून मिसळूया आपण. आता सांगा मला किती झाले? सदुसष्ट. सदुसष्ट म्हणजे किती झाले? किती? सहा दशक सहा एक सदुसष्ट. बरोबर का नाही? आता अजून ठोकळा मिसळूया आपण. आता सांगा किती झाले? अडुसष्ट. हा. किती दशक? सहा दशक आठ एक. हा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. आठ एक अडुसष्ट. आता सांग किती झाले? सहा दशक नऊ एक अडुसष्ट. झाल्यानंतर एकोणसत्तर. हे किती झाले? एकोणसत्तर. त्याच्यामध्ये आता मी एक मिसळतो. आता किती झाले? सत्तर. सहा दशक दहा एक. आता दहा एक साठी आपण एक काडी तयार करणार आहोत. बरोबर का नाही? हे दहा साठी आपण एक दशकची काडी वापरली का नाही? मग आता किती झाले हे? सत्तर. म्हणजे सात दशक सत्तर. आपण गाणं शिकलो का नाही? सात दशक झाले सत्तर. म्हणजे अशा प्रकारे आपण एकसष्ट ते सत्तर अंक शिकलो. यावर आज आपण दुसऱ्या प्रकारे सराव करूया.